नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण संस्थात्मक उद्देश किंवा शैली प्रकारातील औपचारिक संप्रेषणाचं नेटवर्क कसं चालत असतं यावर आपण थोडक्यात दृष्टिक्षेप टाकला होता. आजच्या भागात आपण त्यातलाच पुढचा प्रकार जो आहे अनौपचारिक संप्रेषणाद्वारे कसं नेटवर्क चालत असतं, आपापसात सुसंवाद कशा पद्धतीने साधला जातो यावर आपण काय करणार आहोत थोडक्यात माहिती बघणार आहोत. आता अनौपचारिक म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे किंवा किती व्यक्तींपर्यंत माहिती पोहोचवायची किंवा कशा पद्धतीने पोहोचवायची याला कुठल्याही प्रकारचा नियम वगैरे नाही आहे. फक्त जी व्यक्ती त्या अनुषंगाने समोर येईल त्या व्यक्तीपर्यंत काय करायची माहिती पोहोचवायची आहे आणि हो ती माहिती अगदी ऑथेंटिकपणेच पोहोचेल याची पण काही यामध्ये काय नाही ते शक्यता नसते. म्हणजे याला ग्रेपवाईन नेटवर्क असं म्हणतात. म्हणजे द्राक्षाचं घर जसं असतं की नाही की अगदी गुंतागुंतीचं सगळं असतं. म्हणजे कोण कोणाशी कशा पद्धतीने आपल्याला काही कळत नाही. एका देठाचं जसं त्या द्राक्षाला एका देठाला कसं अनेक द्राक्ष जी आहेत ती लागलेली असतात आणि त्याचं कसं एकमेकांमध्ये अशा पद्धतीने अगदी गुंतलेले असतात तसंच नेटवर्क जे आहे हे ह्या प्रकारामध्ये आढळत असतं. आता ह्या प्रकारातला पहिला जो प्रकार आहे तो आहे की त्याला म्हणतात की सिंगल स्ट्रँड किंवा त्याला आपण म्हणूया की जाल नेटवर्क असं आपण त्याला म्हणता येतं. आता इथे काय आहे की एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काय केली जाते माहिती पाठवली जाते. म्हणजे एक व्यक्ती दुसरी व्यक्ती तिसरी व्यक्ती चौथी व्यक्ती म्हणजे जशा जशा व्यक्ती आपल्या समोर येतील त्या त्या पद्धतीने संप्रेषण केलं जातं. म्हणजे आता सपोज मला जी माहिती मिळाली मला समोर जी व्यक्ती दिसली तिला मी माहिती सांगेन मला जशी समजली त्या पद्धतीने तशीच दुसऱ्याला जशी समजली तसा तो तिसऱ्याला सांगेल असं करत करत शेवटच्या व्यक्तीपर्यंत ती माहिती पर्क्युलेट होईपर्यंत कशी पोहोचत असते हे आपल्या लक्षात येईल. कारण आपल्याला जी ऑथेंटिसिटी जी पाळायची असते ती ऑथेंटिसिटी ह्या अनौपचारिक संप्रेषण प्रकारामध्ये राहत नाही. कारण इथे प्रत्येक व्यक्तीचा उद्देश जो असतो म्हणजे संस्थेत जरी एकत्रितरित्या काम करत असलात किंवा एखाद्या मोठ्या नेटवर्कमध्ये जरी तुम्ही म्हणजे काम करत असलात तरी सुद्धा प्रत्येक जण त्या संस्थेच्या उद्दिष्ट पूर्तीसाठीच काम करत असेल असं नाहीये. प्रत्येकाचा हेतू काम करण्याचा वेगळा असतो. भले कदाचित मला पगार मिळतो आहे म्हणून मी काम करते आहे किंवा करतो आहे किंवा संस्था जरा पुढे गेली तर आपल्याला पण काहीतरी आपलं वर्चस्व वाढेल किंवा आपल्याला पण चांगल्या पद्धतीचं वाव असं मिळेल अशा उद्देशाने काही काम करत असतात किंवा एकूणच सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा काही जण विचार करतात की संस्था पुढे गेली तर ऑटोमॅटिकली आपल्या कुटुंबाचा पण काय होत असतो उद्धार होत असतो आणि जिथे व्यक्ती कशा प्रकारे काम करत असतात त्याचं नाव सुद्धा निघत असतं. म्हणजे काम करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्या प्रकारानुसार तिथे जी व्यक्ती काम करत असते किंवा नोकरी जी करत असते तर प्रत्येकाचा नोकरी करण्यामागचा उद्देश वेगळा असल्यामुळे ह्या प्रकारच्या नेटवर्कमध्ये जी माहिती आहे ती माहिती शेवटच्या व्यक्तीपर्यंत कशी जाते आहे. कारण कसं आहे की संस्था म्हटली की तिथे अनेक विषय त्या अनुषंगाने येत असतात आणि मग ह्या विषयांची माहिती समजा आता माझ्या त्याच्याशी काही संबंध नसला तरी पण आपण काय करत असतो ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा कळत न कळत आपल्या कानावरती बातमी येते आणि आपण सुद्धा त्याच्यातला एक भाग हाचा होऊन जातो. म्हणजे इथून माहिती कशा पद्धतीने पर्क्युलेट होते आणि शेवटच्या पर्यंत नेमकं काय जातं आहे इथे काय होत असतं थोडंसं नेटवर्कमध्ये कुठेतरी अडथळा सुद्धा येण्याचा काय असतो संभव हा असतो. आता पुढचा प्रकार जो आहे तो आहे की गॉसिप चेन. आता गॉसिप म्हणजे पुन्हा आपल्या लक्षात आलं असेल की गप्पा साखळी. म्हणजे आपले असे काही ग्रुप असतात की ह्या ग्रुपमध्ये काम करत असताना की अशी व्यक्ती जी आहे ती काय करत असते की मध्यवर्ती व्यक्ती असते ती काय करत असते वेगवेगळ्या बातम्या पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आता आपल्याही लक्षात आलं असेल की आपण ज्यावेळेस एका संस्थेमध्ये एका रूममध्ये म्हणा किंवा इतरही ठिकाणी ज्यावेळेस व्यक्ती काम करत असतात तर शेजारच्या टेबलवर सुद्धा काय चाललं हे सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही. पण दुसऱ्या रूममधला किंवा दुसऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या शेजारी नेमकं काय चालतं हे लक्षात येत असतं. म्हणजे अशी व्यक्ती असते की ती फक्त काय करते माहिती पोहोचवण्याचं काम करत असते आणि मग आपल्या पण कानावर कळत न कळत असं काहीतरी येतं आणि मग आपल्याला कळतं अरे हे माझ्या शेजारीच घडत होतं तरी माझ्या लक्षात आलं नाही. म्हणजे काय की इथे गप्पाच्या दृष्टिकोनातून मग त्या गप्पा कशा असतील हे आपल्या लक्षात येत असेल की मग जी व्यक्ती मला जशी जशी वाटली जशी जशी संपर्कात आली त्या त्या व्यक्तीपर्यंत काय केली जाते माहिती ही पोहोचवली जाते आणि ह्या माहितीमध्ये सुद्धा काय राहत नाही ऑथेंटिसिटी ही राहत नाही. फक्त एक व्यक्ती अशी असते की ती बरोबर संपूर्ण संस्थेतल्या काम करणाऱ्या व्यक्तींपर्यंत काय करत असते माहिती ही पोहोचवत असते. पुढचा जो प्रकार आहे तो आहे
की प्रोबॅबिलिटी चेन वर्क म्हणजे काय की याच्यात संभाव्यता साखळी नेटवर्क असं म्हणत असतो की येथे काय आहे की एखादी जी व्यक्ती आहे ही व्यक्ती एकाकडून अनेक लोकांपर्यंत देवा संवाद पोहोचवत असते तर त्यावेळेला ती काय करत असते यादृच्छिकपणे निवडत असते म्हणजे सपोज आता माझ्याकडे एखादी जर बातमी असेल तर मी अशी व्यक्ती निवडेल की ती व्यक्ती अजून चार जणांना काय सांगेल माहिती सांगेल आणि ते चार जणांमधली पण अशी व्यक्ती असेल की ती अजून पुढच्या चार जणांपर्यंत काय करेल माहितीही संप्रेषित करेल म्हणजे अशा प्रकारे एकमेक व्यक्ती काय करत असतात यादृच्छिकपणे जी अगदी परिपूर्णपणे माहिती अगदी थेट जाईल एक निरोप जरी दिला तरी शेवटच्या टोकापर्यंत काम करणाऱ्या व्यक्तीपर्यंत निश्चितच माहिती जाईल अशा व्यक्ती काय करत असतात निवडत असतात आणि हे संप्रेषण जाल जे आहे हे काय करत असतं पसरत जात असतं. त्यातला पुढचा जो प्रकार आहे तो आहे की क्लस्टर नेटवर्क म्हणजे याला पुंचका किंवा समूह जाल नेटवर्क असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय आहे की अशी व्यक्ती जी आहे की तो काय असतो मध्यवर्ती असतो किंवा संदेशाचा स्रोत असं आपण त्याला म्हणूया आणि ती व्यक्ती काय करत असते की आपला जो गट असतो म्हणजे पूर्व निवडलेला गट जो असतो त्या गटापर्यंत काय करत असतो माहिती करत पोहोचवत असतो आणि त्यातून काही जण जे आहे तोच संदेश काय करत असतात त्यांच्या दुसऱ्या गटाला पोहोचवत असतात. म्हणजे आपण काम करणारे जे काही कर्मचारी आहेत तर आपले सुद्धा वेगवेगळे ग्रुप असतात की आता अकॅडमिक्सशी रिलेटेड काम करणारे लोक असेल त्यांचा ग्रुप वेगळा असेल ऍडमिनिस्ट्रेशनशी रिलेटेड काम करणारे त्यांचा ग्रुप हा वेगळा असतो किंवा अकॅडमिक आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असे दोन्ही काम करणाऱ्यांचा सुद्धा काय आहे एकत्रित असा ग्रुप असतो. मग आपण काय करतो की ती व्यक्ती सपोज आता वन सिंगल ग्रुप जो आहे या ग्रुपला जी माहिती आहे तर आपल्यातला एखादा व्यक्ती दुसऱ्या ग्रुपपर्यंत काय करत असतो माहिती पोहोचवतो आणि ती माहिती त्यांच्या ग्रुपमध्ये पसरते त्या ग्रुपमधला पण एखादा व्यक्ती जो असतो तो त्याच्या ग्रुपला. म्हणजे इथे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे काय असतात संबंध असतात आणि मग आपल्या संबंधित लोकांना काय करत असतो माहिती पोहोचवत असतो म्हणजे असा पुंचका म्हणजे अगदी समूह म्हणजे एकसाथ माहिती काय होत असते एवढ्या अनेक लोकांपर्यंत पोहोचवली जात असते. आता हा संप्रेषणातला अनौपचारिकरित्या जरी भाग असला तरी सुद्धा हाही काय असतो हा महत्वाचं काम हे करतच असतो. बऱ्याच वेळेला औपचारिक दृष्टीने जेव्हा आपण करत असतो कारण औपचारिकता म्हटल्यानंतर सगळंच आलं कागदपत्र आलं प्रत्यक्ष तिथे काही एखादं माहिती सादर करणे आली मग त्याच्याशी रिलेटेड संबंधित डॉक्युमेंट आपण तयार करणं आलं मग याला वेळ जातो. पण मात्र अनौपचारिक संप्रेषणाचा जर विचार केला तर माहिती अगदी काही क्षणात इतरांपर्यंत काय केली जाते पोहोचवली जाते आणि तीही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली जाते. फक्त काय आहे ऍथेंटिसिटीचा इथे काय असतो प्रश्न निर्माण होत असतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला काय होते की आता बऱ्याच वेळेला न्यूज सुद्धा येत असतात तर ती एक न्यूज जी आहे ती न्यूज जी आहे तिचा अपप्रचार जो आहे तो कशा पद्धतीने केला जातो आहे हे आपल्याला ह्या नेटवर्क मधून काय होत असतं लक्षात जाता. आता आपण एक छोटासा संदेश द क्वालिटी ऑफ युअर कम्युनिकेशन इज द क्वालिटी ऑफ युअर लाईफ म्हणजेच आपल्या संप्रेषणाची गुणवत्ता ही आपल्या जीवनाची काय आहे गुणवत्ता आहे. म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक संप्रेषण प्रकारामधला जरी आपण काही भाग त्याच्यातला जरी असू पण तरी सुद्धा आपल्या कम्युनिकेशनमध्ये जर चांगला गुण जर असतील तर निश्चितच आपण काय करू शकतो पुढे चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण हे करू शकतो आहोत. मित्रांनो पुढील भागात आपण दिशानिर्देशानुसार संप्रेषण किंवा संवाद प्रकार जे आहेत हे कसे आहेत या प्रकाराबाबत आपण काय करणार आहोत सविस्तर माहिती घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. गुड नाईट.